महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक मोठा भूकंप घडला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षाचा वाट धरली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या. मात्र आता अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहित आपण काँग्रेस पक्ष सोडत असल्याचं स्पष्ट केलं आहे. अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर असल्याचं देखील बोललं जात आहे. आता काँग्रेस पक्ष हा काँग्रेस पक्षाला पहिल्यांदा मोठं भगदाड पडलं आहे. काँग्रेसचा एक मोठा नेता हा भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर असल्याचं आता बोललं जात आहे. आधी शिवसेनेला मोठं अशा प्रकारची बंड शिवसेनेमध्ये भारतीय जनता पार्टीने घडवलं. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार यांना प्रचंड मोठा राजकीय शह देत अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बाहेर काढलं आणि आता काँग्रेस पक्षाचे कदाचित राज्यातले सगळ्यात मोठे नेते म्हणून ज्यांना बघितलं जातं अशा अशोक चव्हाणांना गळाला लावण्यात भारतीय जनता पार्टीला यश आलं आहे. एक प्रकारे राज्यातले तीनही मोठे पक्ष फोडण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला यश आलेलं आहे. या सगळ्याचा परिणाम कशा पद्धतीने आगामी लोकसभा निवडणुकींवर होणार हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. आता काँग्रेस पक्ष यावर काय भूमिका घेतो, काय कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया देतो हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे अतिशय मोठे नेते म्हणून संबोधले जात. त्यांचे पिता श्री शंकरराव चव्हाण हे देखील काँग्रेसमधलं एक मोठं नाव होतं. केंद्रामध्ये गृहमंत्रीपद तसंच राज्यामध्ये अनेक वर्ष मुख्यमंत्रीपद हे शंकरराव चव्हाणांनी भूषवलं होतं. त्यापाठोपाठ नांदेडमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अशोक चव्हाण यांचा प्रभाव होता आणि आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने आता त्यांच्यासोबत काँग्रेसचे किती आमदार गळाला लावण्यात भारतीय जनता पार्टीने यश मिळवलं आहे याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष आहे. तुर्तास अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणजे अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. आता भारतीय जनता पार्टी अशोक चव्हाण यांच्याकडे नेमकी काय जबाबदारी सोपवतो हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. काँग्रेसचे किती आमदार बरोबर घेऊन अशोक चव्हाण आता भारतीय जनता पार्टीमध्ये जातात हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल, नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स, स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.